नागपूर ग्रामीण भागातून नागपुरात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आलेल्या मुलीकरिता कुटुंबियांनी लग्नासाठी मुलगा बघताच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैष्णवी असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी ही अभ्यासात हुशार होती. तिला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासाठी तिने नागपुरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वाणाडोंगरीमध्ये मैत्रिणीसोबत किरायाने राहत होती. MIDC पोलीस ठाणे हद्दीत पालकांनी लग्न ठरवताच मुलीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी अभ्यासात हुशार होती. तिला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासाठी तिने नागपुरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि वाणाडोंगरीमध्ये मैत्रिणीसोबत भाड्याने राहत होती. तिच्या घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने कुटुंबियांनी तिचे लग्न करण्याचा विचार केला. तिला बघायला मुलगा येणार होता. आईवडिलांनी तिला याबाबत माहिती दिली. मात्र वैष्णवीला लग्नाऐवजी शिक्षण घ्यायचे होते, त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून ती तणावात होती. तिने आईवडिलांची समजूत घालण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु शिक्षणासाठी आर्थिक अडचण असल्याने त्यांनी मुलीचे लग्न उरकवण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे तणावात असलेल्या वैष्णवीने सोमवारी सकाळी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी MIDC पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.